आता खासदार संजय राऊत बोलतात, आपण थेट जाऊया. एकनाथ शिंदेचं करायचं काय? अरे आरामखोर एकनाथ शिंदेचं करायचं काय? अरे गद्दार एकनाथ शिंदेचं करायचं काय? बोला. शिवालय आणि विधिमंडळाच्या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतलेला आहे. ही चोरांची शिरजोरी आहे. समोरून लढता येत नाही. तेव्हा तपास यंत्रणा, निवडणूक आयोग यांच्याकडून हवे तसे निकाल मिळवायचे आणि या ताबा घ्यायचा, हे सध्या सुरू आहे. आणि त्यांना त्यांच्या महाशक्तीचा पाठिंबा आहे. हातात यंत्रणा असल्यामुळे विधिमंडळ पक्षाचा ताबा असेल किंवा आपण म्हणतात त्यानुसार शिवालयाचा ताबा असेल, ही सगळी चढाई आऊट घटकेची आहे. या राज्यातील जनता कडवट निष्ठावंत शिवसेने आजही या बाळासाहेब ठाकरेंच्या वास्तूशी इमान राखून आहे. त्या दोन्ही वास्तू सरकारी होत्या, सरकारकडून मिळालेल्या वास्तू होत्या. ठीक आहे, सरकार त्यांचं आहे, आज त्यांचं आहे, उद्या असेल याची खात्री नाही. कारण सत्तेवर कोणी राहायचं हे जनता ठरवते. त्यांचा मस्तवालपणा जो आहे, त्या मस्तवालपणाच्या गंडस्थळावरती हल्ला करण्याची ताकद शिवसेनेच्या नेतृत्वात आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. हा त्यांचा आनंद आऊट घटकेचा आहे. ते सुप्रीम कोर्टामध्ये कशा करता सांगायला हवं? आम्ही सांगतोय ना, काय काही लोकांना आपल्या मूर्खपणाचा आत्मविश्वास, तसा मूर्खपणाचा आत्मविश्वास. आम्ही काय सांगतोय त्यांना कळत नाही. आम्ही काळजी भूमिका मांडली की 2000 कोटी आतापर्यंत खर्च झाले आहेत या व्यवहारात. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण लेन देन हे कसे आले, कुठून आले, कसे खर्च केले, कोणाला दिले, कालपर्यंत हा व्यवहार चालू होता कालपर्यंत. आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम. मला आत्ताच कळलं की काही ठिकाणी माझ्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, होत आहेत. आतापर्यंत 35 ठिकाणी गुन्हे दाखल झाले, 1,00,000 गुन्हे दाखल झाले माझ्यावर. तरी संजय राऊत मागे हटणार नाहीत, शिवसेनेबरोबर विधान भवन और शिवालय की जगह सरकारी जगह थी. सरकार उनकी है और उस सत्ता की दुरुपयोग करके ये सब चल रहा है. लेकिन ये कुछ दिनों के मेहमान हैं. आज त्यांचं सरकार आहे, उद्या हे सरकार असेल की नाही असं विधान संजय राऊत यांनी केलेला आहे. लाखो गुन्हे जरी आपल्यावर दाखल झाले तरी आपण मागे हटत नाही असं स्पष्ट करताना उद्धव ठाकरे हे सुद्धा थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना भवन परिसरातली सगळी दृश्य, जिल्हा प्रमुखांची बैठक उद्धव ठाकरेंनी बोलवली आहे. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेनेकडनं आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार होती, परंतु ही याचिका तातडीनं दाखल करून घेतली जाऊ शकत नाही. उद्या तुम्ही या, उद्या सुनावणी होईल, उद्या याचिकेबद्दलचं काय ते सांगू असं सुप्रीम कोर्टानं म्हटल्यामुळे ठाकरे गटाची पुन्हा अडचण झाली आहे. उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये पोहोचलेत.
ठाकरेंचीच अशी घोषणा इथल्या समर्थकांनी दिलेली आहे. जिल्हा प्रमुखांची एक तातडीची बैठक उद्धव ठाकरेंनी बोलावली आणि या बैठकीच्या आधी ते पत्रकार परिषद घेतील अशी सुद्धा माहिती मिळते आहे. ज्या दिवशी निवडणूक आयोगाचा निकाल आला तो शुक्रवारी आला, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं पत्रकार परिषदेमधनं की सोमवारी आम्ही सुप्रीम कोर्टात या निर्णयाविरोधात याचिका दाखल करू, पण आज तातडीनं ही याचिका दाखल करून घेण्यास सुप्रीम कोर्टानं सहमती दर्शवली नाही, उद्या याचिकेबद्दल आपली भूमिका स्पष्ट करू असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. एक तर सुप्रीम कोर्ट या निर्णयामध्ये हस्तक्षेप कितपत करेल याविषयीची शंकासुद्धा तज्ज्ञांकडनं व्यक्त होते, किंवा ठाकरे गटाला ही याचिका घेऊन उच्च न्यायालयामध्ये जाण्याचे निर्देशसुद्धा सुप्रीम कोर्टाकडनं दिले जाऊ शकतात, पण त्याआधी ही याचिका दाखल होणं गरजेचं. ही याचिका काही सुप्रीम कोर्टानं आज तातडीनं दाखल करून घेतलेली नाही. तर दुसरीकडे विधिमंडळामधल्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावरती शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी आपला दावा सांगितलाय. आज त्यांनी त्या कार्यालयामध्ये प्रवेश केला. तर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडेल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील. अत्यंत कठीण काळ शिवसेनेसाठी आणि शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वासाठी, म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.